मिरज कोल्हापूर रेल्वे उड्डाण पूल दुरुस्तीच्या मागणीसाठी आरपीआय सांगली जिल्ह्यातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमरण उपोषण करण्याचाही यावेळी इशारा देण्यात आला. मिरज कोल्हापूर राज्य महामार्गावरील रेल्वे उड्डाण पूल 1970 रोजी बांधण्यात आला होता. या पुलाचा आयुष्य आता 99 वर्षांच्या कालावधी देण्यात आलेला. 50व्या वर्षातच पुलाची पडझड सुरू झाली आहे. या पुलावरून अवजड वाहतूक होत असल्यामुळं कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पुलाची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 7 वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाठपुरावा करते. सध्या या पुलाची दुरुस्तीचं काम सुरू आहे. निकृष्ट दर्जाची तात्पुरती स्वरूपाची पुलाची मलमपट्टी सुरू असल्यानं संतप्त झालेल्या महाराष्ट्र प्रदेश सचिव विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना रस्त्यावर ठिय्या मारून दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जगन्नाथ ठोकळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, संजय कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, पोपट कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मिरज जंक्शन रेल्वे उड्डाण पुलाच्या निर्मितीचा जो दिवस होता तो 1970 साली हा पूल बांधण्यात आला. या बांधण्यात आलेल्या पुलाचं कॉन्ट्रॅक्टरांनी दिलेलं जे गॅरंटी स्वरूपाचं लेखी स्वरूप आहे ते 99 वर्ष पूर्ण हा पूल कुठेही कमकुवत होणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी गव्हर्नमेंटशी केलेला करार आहे. पण आज वस्तुस्थिती पाहिली तर हा पूल 50 ते 51 वर्षामध्येच निकामी होत चाललेला आहे. आज तुम्ही इथं बसलेला आहात, ही बसलेली मंडळी आहेत, अधिकारी वर्ग आहेत, एखादी मोठी गाडी आली तर हा पूल सगळा पूर्ण व्हायब्रेशन होतोय आणि व्हायब्रेशन होऊन ह्याचे कठडे जे आता बाजूला तुम्हाला दिसतील ते ढासळू लागतात आणि खाली पडतात. रेल्वे जरी खाल्ल चालली तरी त्याच्यावर सुद्धा त्या डब्यावर हे बरेच असे कठडे पडलेले आहेत, त्यामुळे बरेच प्रवासी जखमी झालेले आहेत. गेले 7 वर्षापासून आमचं हे आंदोलन आहे की या पुलाची डागडुगी करा, याला सपोर्ट द्या आणि या पुलाला जो कमकुवत चाललेला आहे त्याला चांगल्या पद्धतीनं घटूपणा यावा, वाहतूक जी पुलावरची रोजची होणार आहे ह्या वाहतुकीला कोणताही त्रास होऊ नये आणि होणारी भविष्य काळामधली जी काही दुर्घटना आहे ती टळावी अशा पद्धतीनं आम्ही या सगळ्या पुलाच्या बाबतीमध्ये निवेदन दिले, मंत्र्यांना कळवलेत. शेवटी या पुलाचा या सरकारला किंवा या राज्य गव्हर्नमेंटला सावित्रीचं पुनरागमन करणारा हात काय असा आम्हाला त्यांना सवाल विचारायचा आहे. जर तसं असेल तर इथं मग होणारी दुर्घटना कुठलीही असो, इथं कुठल्याही मंत्र्यांनी संत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी जर इथं या पुलावर पाय ठेवला तर त्याला काळं फासल्याशिवाय मी राहणार नाही आहे. ही रिपब्लिकन पक्ष. रिपोर्ट SBN मराठी.